दिवाळी हा सण दिवे आणि फटाक्यांशिवाय अपूर्णच आहे, त्यामुळे प्रत्येक जण दिवाळीत फटाके विकत घेतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा फटाक्यांबद्दल सांगणार आहोत जे फटाके तुम्हाला फोडायचे नाही आहेत तर खायचे आहेत. तुम्हाला वाटेल हे कसं काय शक्य आहे, पण हे खरंय. पुण्यातील सोमवार पेठ येथील मूर्ती बेकरीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून दिवाळीनिमित्त हे चॉकलेटचे फटाके तयार केले जात आहेत. या चॉकलेटच्या फटाक्यांमध्ये फुलबाजा, चक्र, आकाशकंदील, रॉकेट, सुतळी बॉम्ब यांसारख्या अनेक प्रकारांचा समावेश आहे. पुण्यातील सोमवार पेठ येथील मूर्ती बेकरी ही 85 वर्ष जुनी असून या बेकरीकडून दिवाळीनिमित्त हे फटाके तयार करण्यात आले आहेत. बेकरीचे मालक विक्रम मूर्ती सांगतात की प्रदूषण कमी व्हावं आणि लहानांपासून मोठ्यांनी चॉकलेटचा आस्वाद घ्यावा यासाठी हे चॉकलेटचे फटाके बनवण्यात आले. चॉकलेट फटाक्यांची किंमत ही 10 रुपयांपासून 40 रुपयांपर्यंत आहे. हे फटाके इतके टेस्टी आहेत की ग्राहकांची इथे प्रचंड गर्दी होते. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी चॉकलेट फटाके हा एक उत्तम पर्याय. बच्चे कंपनीला आकर्षित करण्यासाठी बाजारात आलेल्या या चॉकलेटच्या फटाक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असून नागरिकांकडून गिफ्ट देण्यासाठी देखील याचा वापर केला जातोय आणि चॉकलेटचा किल्ला देखील इथे बनवण्यात आलाय.